आमच्या सारख्यांना लोकमतने कधी लक्षात ठेवलं नाही, म्हणजे याचा अर्थ असं नाही की नाही ठेवलं, पण सांगण्याचा हेतू असं काय ॲप्रिसिएशन होत नव्हतं. पण आज या सर्व लोकांना ॲप्रिसिएशन मिळतो आहे, त्यांना असं दाखवलं जातो आहे की बरं नाही तुम्ही तुमच्या समाजामध्ये काम करता तर आम्ही आहोत आणि आमच्यासारख्यांना तिकडे आणून घेऊन त्यांचं मनोबळ वाढवण्याचं काम करतो आहे. खरोखरच एक चांगलं स्तुत्य हा काम आहे. माझं एवढंच म्हणणं राहील की या पुढच्या काळामध्ये पण यांना मॉनिटर करणं की म्हणून यांना दिशा दाखवणं किंवा ते करतात ते योग्य आहे का अयोग्य या गोष्टीकडे पण लक्ष देण्याचं काम जर आपण केलं तर आपण चांगले भविष्यकाळातले लीडर्स जे या राज्याला अपेक्षित आहे ते राज्यामध्ये असेल, स्थानिक नगरपालिका महानगरपालिकामध्ये किंवा वेळ प्रसंगी आली तर देशाचं नेतृत्व करू शकतात, हा घडवण्याचं काम किंबहुना ते घडवत असताना एक सिंहाचा वाटा हे आपल्या सर्वांचं राहणं हे मला वाटते गरजेचं आहे. मी आता राजकीय बदलाबद्दल प्रश्न विचारतो. सध्या राजकीय बदल झालेला आहे महाराष्ट्रात असेल किंवा एकूणच राजकीय वातावरण बिघडलेलं आहे. गेले काही दिवस आपण बघतोय की राजकारण्याकडून जी वक्तव्य केली जात आहेत ती देखील थोडी बदललेली आहे, त्या वक्तव्यांवर तुम्हाला काय वाटतं? ही संस्कृती महाराष्ट्राची कधीच नव्हती ना. आता 15-20 वर्ष मी तर सरकारमध्ये राहिलेला माणूस आहे, सरकारच्या बाहेर आता आम्ही राहत असताना पण देखील आपण कधीच या गोष्टीचं आपल्याला असं जाणवलं नाही की हे महाराष्ट्राची संस्कृती आहे. आता दोन्ही बाजूनी कदाचित काही खालच्या स्तरावरती आमचे लोक असतील, काही म्हणजे महाविकास आघाडी म्हणून मी म्हणतो असू शकतात, पण हे कुठेतरी ह्याला आचारसंहिता ही असणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ह्या नेत्यांकडनं देखील सुरुवात व्हायला पाहिजे. आणि नेत्यांकडनं सुरुवात होत असताना अशा कोणी जरी बोललं असेल काय असेल तर ह्याला योग्यच वेळी त्या त्या कार्यकर्त्याला किंवा त्या त्या संबंधित नेत्याला मला असं वाटते त्यांना संकेत देणे किंबहुना त्याच्यात त्यांना स्पष्ट रीतीने ताकीद देणे हे मला वाटते पुढच्या काळामध्ये कुठेतरी होणं गरजेचं आहे. तुमचे राजकीय मित्र किंवा तुमचेच मित्र आता बदललेले आहेत, त्यामुळे त्यांच्यात झालेला चेंज तुम्ही कसा घेता? वाईट वाटते. आम्ही एकत्र काही लोक जेवलेले आहेत, एकत्र लोकांना काहींना म्हणजे आम्ही घडवण्याचं काम केलेलं आहे, जे आमच्याबरोबर मी त्या काळामध्ये म्हणतो आहे आमच्याबरोबर होते, आमदार पण नव्हते, आमदार झाले आहेत, मोठमोठ्या पदावरती गेलेले आहेत. आणि त्यावेळी अशा ज्यावेळी होत असताना आज आम्हाला त्यांना बघताना तिरस्काराने बघावं लागतो किंवा एक मनातल्या ज्या भावना आहे मी तिरस्कार हा शब्द यासाठी वापरतो की बाबा एक रिॲक्शन ज्याला म्हणतो अशी होतो तर दुःख होतो, काही आनंद होत नाही. पण त्यातून पण ही जी मंडळी आहेत किंवा ही जी लोकं जी आहेत असे वागू शकतात हा आश्चर्य पण देखील वाटतो. आणि असं जर होत राहिलं आणि हीच जर महाराष्ट्रामध्ये असे नेत्यांची आणि अशा लोकप्रतींची जर ही संस्कृती झाली तर आपण कोणावरती विश्वास ठेवायचं? आपण परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना म्हणतो, शाहू फुले छत्रपती महाराज शिवाजी महाराजांचं आपण नाव घेत असतो आणि त्यांना अभिप्रेत हे राज्य आपण घडवतो आहे का हा प्रश्न सर्वसामान्य लोकांमध्ये पडतो, तसं तर आमच्यासारख्यालाही पडतो. त्यांना कधी भेटल्यावर आता बोलण्यातसुद्धा बदल झाला आहे का? की असं बोलण्यामध्ये काहींचे झालेले आहेत, काहींना तो काही हवेत गेलेले आहेत, काही जमिनीवरती आहेत, काही काहींनाही पश्चाताप पण झालेलं असं जाणवतं पण आहेत असं नाही का नाही आहेत. शिंदे गट असतील किंवा मनसे असेल यांच्याकडून वरळीत बदल घडेल, चेंज होईल असा दावा केला जातो, तर त्या दाव्यावर काय सांगा? असं आहे किती आले किती लोकांनी सांगितलं त्या आताच्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये एक जमीन आसमानचा फरक आहे. आपण पाहिलं असेल की आज वरळीतली जी जनता आहे ह्यांना हे कळून चुकलेलं आहे की आज आम्ही वरळीतल्या तमाम मतदारांनी एका आमदाराला निवडून दिलेलं नाही आहे, नाही एका नेत्याला निवडून दिलेलं आहे, एक कार्यकर्ता घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि ते ठाकरे कुटुंबातला राज ठाकरेंनी लढावी तिकडे येऊन जर असं जर असेल तर जर मनसेंना जर वाटत असेल असं होईल का? नाही असं होईल का? नाही होऊ शकत ना. आम्ही अपेक्षा पण नाही करत, त्यांची एक उंची आहे, राजसाहेबांची एक उंची आहे, उद्धवसाहेबांची एक उंची आहे, आम्ही त्या उंचीवरती जात नाही. पण कोणीतरी येऊन सांगायचं आणि कोणीतरी अकरेकरी येऊन सांगायचं हे तुम्ही लक्षात घ्यायला की ठाकरे घराण्यातला एकमेव माणूस घडवण्याचं काम या वरळीतल्या मतदारांनी केलेलं आहे, फार विचारपूर्वक केलेलं आहे. आमच्यासारख्याने पण मी त्याग हा शब्द वापरणार नाही, पण आम्ही पण आमच्या भूमिका बदली करून वैचारिक भूमिका करून त्यांना साथ देण्याचं काम केलं का? कारण एक आणि तुम्ही बघितलं असेल 2-2.5 वर्षामध्ये त्यांनी काम केलं, ते डिलिव्हर करतायत. त्यांनी विभागामध्ये मंत्री म्हणून काही अनुभव नसताना त्यांनी ते केलेलं काम आणि कार्य आहे हे ते पुढे नेऊन जाणतात. अशावेळी वरळीतला हा मतदार हा वॉटर गटर मीटर भाडा मिळाला नाही मिळाला या संपक या गोष्टीमध्ये न जाता तो या नेत्याच्या मागे भक्कम राहिलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये पण राहील. सचिन भाऊ खूप खूप धन्यवाद आपलं.